मित्रांनो, आपण एकत्र येऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करायला लागलोय. एक सोशल कॉन्ट्रीब्युशन आहे आणि मी तुम्हाला एक विनंती केली होती की हा जो भावयज्ञ आहे, या भावयज्ञामध्ये जेवढे लोक जमतील तेवढा त्याचा परिणाम चांगला होणार आहे. सो मी तुम्हाला एक विनंती केली होती की तुमच्या माहितीतल्या एका व्यक्तीला तरी या यज्ञामध्ये सहभागी करण्यास प्रोत्साहित करा. पण कालचं आपलं पहिलं सेशन होतं, मला असं दिसलं नाही. म्हणजे तुमच्यापैकी फारसा कोणी इनिशिएटिव्ह घेतलेला मला दिसला नाही, कारण परवाच्या सेशनला जितके लोक होते तेवढेच कालच्या सेशनला होते, काही वाढले नाहीत. मग तुम्हाला असं वाटत नाही काय की तुम्हीही, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये एकही असा व्यक्ती नाही आहे काय की जो ह्या नोबल कार्यासाठी तुमच्याबरोबर येऊ शकेल? एकही नाही. नसेल तर मग हे तुम्हाला तुमचा अरसा दाखवतंय. आणि असून तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेत नसाल तर मित्रांनो, या सगळ्या आपल्या प्रवासामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आपलं सेंटर आहे, जे हार्ट सेंटर आहे, ते खुलणार कसं, कधी? बिरबलाची जी गोष्ट आहे ना की दुष्काळ पडलेला असतो आणि बादशाह फरमान काढतो की त्या गाव तळ्यामध्ये प्रत्येकाने एक वाटी दूध घालायचं आणि ज्यावेळेस तो गाव तलाव दुधाने भरून जाईल त्यावेळेला दुष्काळ जाईल. आणि मग लोक त्यांच्या परीने करायला लागतात. बिरबलाला असं वाटतं की खरंच हे चालू आहे काय, काय प्रमाणात चालू आहे, कसं चालू आहे ते बघूया. म्हणून जसे ते पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर कृष्ण प्रकाश मला वाटते, ते जसे वेश बदलून पोलीस स्टेशन्समध्ये गेले 2-3 दिवसापूर्वी वेश बदलून गेले, त्यामुळे तिथे पोलिसांना माहीत नाही हे कोण आलेले आहेत आणि त्यांनी कसे वागतायत पोलीस त्यांना बघायचं होतं, रात्री 1:30 वाजता. आणि मग त्यांना जे काही लक्षात आलं ते त्यांनी त्याच्यावरती जी काही कारवाई करायची ती केली, ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना शाबासकी दिली. तसं बिरबलाला वाटलं की आपण पण बघूया, म्हणून बिरबल असा वेश बदलून थांबले तिथं. आणि मग एक माणूस चालला होता तर त्याला म्हणाले की जरा काय चाललंय तुझं, काय नाही म्हणाल, वाटीभर टाकतो दूध, म्हणाल बघूया काय, बघितलं तर असतं पाणी. म्हणाले अरे पाणी आहे यात, दूध कुठं आहे? म्हणाला कोणतरी दूध टाकत असतील ना, आपण एक एवढं पाणी टाकलं तर लोकांना काय कळणार आहे त्यात दूध आहे का पाणी आहे. त्यावेळेला बिरबलाला कळतं की हे जे बादशाने फरमान सोडलेलं आहे हे काय फारसं कोणी मनावर घेतलेलं नाही. सिमिलरली मला वाटलं की मी जी विनंती केलेली आहे की तुमच्यापैकी फारशी कोणी मनावर घेतली नाही आणि तुम्हाला असं वाटलं की बाकीचे कोणतरी आणतील, आपल्याला काय घेणार, आपलं काय दायित्व आहे. असो, जर तशी प्रेरणाच तुम्हाला होत नसेल तर मी तरी काय करणार. मी माझा धर्म करतोय, तुम्हाला तुमचा धर्म करावासा वाटला तर करा. आणि ती करण्याची प्रेरणा जर तुमच्या आतमध्ये निर्माण झाली नाही फॉर व्हॉट एव्हर रिझन, राहू दे, जितके आहेत तितक्यांना घेऊन पुढे सरकू. जरा बंद करायला सांग.
तर जी हीलिंग आपण करत आहोत त्या हिलिंगला तीन अँगल आहेत मित्रांनो. आपली इथं आपण काही फार करतोय अशातला भाग नाही आहे, लक्षात घ्या. आपण काय करतोय, आपण आपली फ्रिक्वेन्सी अशा अवस्थेला नेऊन ठेवतोय ज्याचा परिणाम दिसतो बाहेर. जसं एखाद्या मोगऱ्याला काही करावं लागतं काय तुमच्यापर्यंत गंध आणायला? काही नाही. स्वाभाविकता त्याचा जो गंध आहे तो ठेवला ठेवला यायला लागतो. सो आपल्याला त्या स्वाभाविकतेपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे स्वतःला. त्यामुळे आपल्यातून निर्माण होणारी जी काय व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी आहे त्याचा बाहेरच्या वातावरणावरती महर्षी इफेक्ट प्रमाणे उपयोग होईल हा प्रयत्न आहे. पण ह्या प्रोसेसला तीन गोष्टी आहेत. पहिलं स्वस्थ होणे, दुसरा भाव, आपला भाव, आणि तिसरं तो भाव अर्पण करणे. स्वस्थ कसं होऊ शकतो? एकतर श्वास घ्यायला लागलो, दीर्घ श्वास घ्यायला लागलो की पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, त्यामुळे शरीर रिलॅक्स होतं. आपला हिलिंग मोड आहे, रिलॅक्सेशन रिस्पॉन्स जो आहे तो ऍटोमॅटिकली ऍक्टिव्हेट होतो. अशाच वेळेला ज्यावेळेस आपण शरीर शिथिल करतो आणखीन रेस्टफुल अवस्थेमध्ये आपण स्वतःला घेऊन जातो, मग तिथे एक प्रसन्न प्रेमाचा भाव निर्माण करतो. इट अगेन ऍड्स टू द फ्रिक्वेन्सी आणि मग तो भाव आपण अर्पण करतो. मे वी अलाव इट टू फ्लो फ्रॉम अस, दॅट इज ऑल, दॅट इज ऑल वी हॅव टू डू. ओके, सो मला असं लक्षात आलं की ज्यावेळेस तुम्ही रिलॅक्स व्हायला लागता त्यावेळेस बरेच जण झोपतात. सो झोपलात तर काय पर्पजच नाही ना, की ज्याच्यासाठी तुम्ही बसलेले आहात तो पर्पज सर्व होणार नाही कारण तुम्ही झोपलेले असणार. सो प्रयत्न करा जाग राहण्याचा. ओके, सो बसा शांतपणे, डोळे झाका आणि आपण दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करूया. मी आज तुम्हाला गाईड करणार नाही, मोजत बसणार नाही. दीर्घ श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा, दॅट इज ऑल. 10 श्वास आपण घेणार आहे. ओके, करूया सुरुवात, करूया.
आता आपण शरीर शिथिल करूया, तुमच्या दोन्ही पावलांकडे लक्ष द्या, दोन्ही पावलं, पायाची बोट, दोन्ही पिंढऱ्या, दोन्ही गुडघे आणि मांड्या शिथिल होत आहेत अशी कल्पना करा. तुमच्या सीटचा भाग शिथिल होतोय. ओटीपोट, पोट, छाती, दोन्ही खांदे, दोन्ही दंड, कोपरापासून मनगटापर्यंतचे दोन्ही हात, तळहात, हाताची बोट शिथिल होत आहेत. स्वस्थ व्हा. आयडिया इज टू रिलॅक्स. संपूर्ण पाठीचे स्नायू, पाठीचा कणा, मान, डोक्याच्या मागचा भाग, डोक्याच्या वरचा भाग, कपाळ, दोन्ही डोळे, गाल, जबडा शिथिल होऊ देत. जस्ट रिलॅक्स. ऑब्झर्व करा, तुमची बॉडी आता रिलॅक्स्ड आहे, म्हणजे अर्थातच तुमची पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होण्यास आपण मदत केलेली आहे. सो तुमचं व्हायब्रेशन स्वास्थ्याचं आहे. आता तुमचं लक्ष तुमच्या छातीच्या मध्यभागाकडे घेऊन जा आणि तुम्ही छातीच्या मध्यभागातून श्वास आत घेताय अशी कल्पना करा. आत घेताय आणि बाहेर सोडताय. श्वास आत घेताय आणि बाहेर सोडताय. आता एकच इथं बदल आपल्याला करायचा आहे. या आत जाणाऱ्या श्वासाबरोबर एक प्रसन्नतेचा भाव निर्माण करायचा आहे. प्रसन्नतेचा श्वास आपण आत घेतोय आणि तो श्वास आपण बाहेर सोडतोय. आनंदाचा श्वास आत घेतोय, तोच बाहेर सोडतोय. तुमची सगळी छाती, तुमचं सगळं ऊर या आनंद लहरीने भरून गेलं पाहिजे. तुम्ही एक आनंदाचा डोह झाला पाहिजे. आणि या आनंदाच्या डोहातून काय प्रक्षेपित होणार? आनंद तरंग. लक्ष द्या, आनंदाचा श्वास, तो श्वास बाहेर जातोय. अतिशय प्रसन्न वाटते तुम्हाला. आता हा जो आनंद आहे, लक्षात घ्या, हा जो तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारा आनंद आहे, ह्याच प्रक्षेपण आपण करायचं आहे. ह्याच प्रेमाचं प्रक्षेपण आपण करायचं आहे. हेच हिलिंग आहे.
अस्वास्थ्याला अस्वास्थ्य देऊन अस्वास्थ्य बरं होत नाही, अस्वास्थ्याला प्रेम देऊन अस्वास्थ्य बरं होत. सो आपल्या आजूबाजूला अस्वास्थ्य आहे, आपल्याला त्याला हा जो प्रेमाचा शिडकाव आहे, हा प्रेमाचा पाऊस आपण शिंपडायचा आहे, हा आनंदाचा पाऊस आपण शिंपडायचा आहे. तुम्ही तेजस्वी आनंदाचे जनरेटर झालेले आहात अशी कल्पना करा. तुम्ही जिथं बसलेले आहात तिथं तर हा सगळा आनंद तरंग पोचलेलाच आहे. आता तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या बिल्डिंगच्या वर आहात कुठेतरी, आणि वरून बिल्डिंगकडे बघा, बिल्डिंगचा परिसर बघा, आणि तुम्ही एक स्त्रोत बना, आनंदाचा स्त्रोत बना. अशी कल्पना आपण करूया की तुम्ही एक तेजस्वी गोल आहात, एक वर्तुळ आहात, एक बॉल आहात लाईटचा, आनंदाचा, प्रेमाचा, आणि हा एनर्जी बॉल एनर्जी सोडतोय या तुमच्या बिल्डिंगकडे, त्या सगळ्या परिसराकडे. आणखीन वर जा, तुमचा परिसर आणखीन आणखीन मोठा दिसेल तुम्हाला. आणखीन वर जा, तुमचं शहर दिसेल, त्या शहरावरती तुमच्यातून हा आनंदाचा वर्षाव होतोय, हा प्रेमाचा वर्षाव होतोय. तुम्हाला वाटू दे, आतून अंतःकरणापासून वाटू दे की आपण वर्षाव करतो आहोत आजूबाजूला सर्वत्र. आणखीन वर जा, या महाराष्ट्रावरती आपण वर्षाव करतोय प्रेमाचा, आनंदाचा. आपण स्त्रोत आहोत त्या आनंदाचा, स्त्रोत आहोत त्या प्रेमाचा. या आनंद लहरी आपल्या अंतःकरणातून सर्वत्र पसरत आहेत. वरती जा, आणखीन आपला देश दिसतोय. हा तुमच्यातून बाहेर पडलेला प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. आपण सगळे जे वेगवेगळ्या ठिकाणी बसलेलो आहे, अशी कल्पना करा की ह्या अवकाशात सगळे एकत्र आलेलो आहे. आपण सगळ्यांनी एकमेकांचे हात धरलेले आहेत, आपण एक मोठा वर्तुळ तयार केलेला आहे, आणि आपल्यातून हा प्रकाश, हा प्रेमाचा प्रकाश, हा आनंदाचा प्रकाश सर्वत्व खालती या सगळ्या धरतीवरती पसरत आहे. आपल्यातून बाहेर पडणारे हे तरंग सगळ्या पृथ्वीला सुखावत आहेत. आणखीन लांब जाऊया आपण, आपल्यापासून दूर आपल्याला हा पृथ्वीचा गोल दिसतोय, हिरवागार, निळा, हा पृथ्वीचा गोल. आपण सगळे त्या पृथ्वीच्या भोवती हात धरून आहोत, आपल्यामध्ये ती पृथ्वी आहे. आपण सगळ्यांनी त्या पृथ्वीला रिंगण केलंय अशी कल्पना करा. आपण सगळे प्रेमाचे आनंदाचे जनरेटर्स आहोत. आपल्या हृदयातून ह्या पृथ्वीकडे अतिशय प्रसन्न प्रेम आनंद वाहतो आहे. ही पृथ्वी सुखावते आहे, या पृथ्वीलाही कळत आहे की तिच्याकडे हा प्रेम प्रकाश यायला लागलेला आहे, आनंदाचा वर्षाव यायला लागलेला आहे. रखरखलेली पृथ्वी कशी पाण्याची शिंतोडे पडल्यानंतर सुखावते, तशी ही पृथ्वी सुखावलेली आहे. अशी कल्पना करा की ही पृथ्वी आपल्याकडे बघून हसते आहे, आनंदाने हसते आहे, कौतुकाने हसते आहे, कृतज्ञतेने हसते आहे, तिला बरं वाटतंय. आणि आपण सगळे या पृथ्वीला मध्ये ठेवून एकमेकांचे हात धरून आपण एक मोठा वर्तुळ केलेला आहे, आणि हे सगळे आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेले हे जे दीप आहेत, हे प्रेमाचे दीप जे आहेत, हे या पृथ्वीपर्यंत पोचत आहेत, या पृथ्वीला सुखावत आहेत. पृथ्वी नाहते आहे आपल्या या आनंद लहरीतून. अतिशय आनंद वाटू दे, अतिशय प्रेम वाटू दे की आपण काहीतरी या आपल्या पृथ्वीपर्यंत
पोचवण्याचा प्रयत्न करतो. आपण हे आपल्या अंतःकरणामधलं प्रेम या पृथ्वीपर्यंत पोचवतोय, हा आनंद या पृथ्वीपर्यंत पोचवतोय. सर्वत्र आनंद निर्माण होऊ दे. सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामय, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कश्चित दुःख भाग भवेत. हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असू दे. आपण सुखावलेलो आहोत, ही पृथ्वी सुखावलेली आहे. आनंद वाटू दे आतमध्ये. असेच काही वेळ डोळे बंद ठेवा आणि या पृथ्वीला आनंद आणि प्रकाश देत राहा. भेटूया पुन्हा संध्याकाळी, उद्या संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.